सध्या कोरोना असल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे, मात्र या लॉकडाऊनमुळे नाभिक संघ भेटेना झाले, त्यामुळे अनेकांनी घरातच केस कटिंग सुरू केले आहे. ना कट ना साईड कट, ओनली चमन कट सध्या दिसून येत आहे. तर एका तरुणाने चक्क जनजागृतीसाठी कोरोना कट मारलेला आहे. सध्या कोरोना असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, मात्र या लॉकडाऊनमुळे नाभिक भेटेना झाले, त्यामुळे अनेकांनी घरातच केस कटिंग सुरू केले. ना कट ना साईड कट, ओनली चमन कट सध्या दिसून येत आहे. तर एका तरुणानं चक्क जनजागृतीसाठी कोरोना कट मारलाय. सांगलीच्या वारणालीमध्ये जिजामाता सोसायटीत 4-5 युवकांनी एकत्र येऊन चमन कट केले आहेत, तर एकानं कोरोना कट मारला आहे. माझं नाव नरेंद्र माणिक भोसले, मी जिजामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतोय. सध्या कोरोनामुळं बंदचा काळ चालू असल्यामुळे नावी मिळना झाल्यात, तेव्हा आम्ही सोसायटीत सगळ्यांनी मिळून एकमेकाचे केस कमी करण्याचा प्रयत्न करायला लागलोय. आणि एकीकडे सलून मिळत नाही, आणि इकडे केसांचा प्रॉब्लेम असल्यामुळे गल्लीतच आम्ही एकमेकाच्या सोयीकरता केस कमी करायला लागलोय. करोना लवकर जावा हीच सगळ्यांची आमची इच्छा आहे. जनजागृतीसाठी आमच्यात अक्षय म्हणून काय अक्षय जाणार अक्षय खराडे यांनी डुकीवर करोनाचे स्टॅच्यू काढलाय. ती सर सगळ्यांचा करोना जावा हीच आमची इच्छा आहे. मी ओमकार नरेंद्र भोसले, आम्ही जिजामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. सध्या करोनाने जगावरती विळखा घातलेला आहे, त्या अनुभवाने आम्ही सर्वांनी आता सर्व दुकाने परत जीवनावश्यक वस्तू वगैरे त्या सर्व गोष्टी सगळ्या बंद आहेत. त्याच्यामध्ये सलूनची दुकानंसुद्धा बंद आहेत. त्यामध्ये गेले 25 दिवस झाला आमच्या सर्वांची केस वाढ होत आहे, त्यामुळं सलूनची दुकानं बंद असल्यामुळे आम्ही सर्व तरुण एकत्रित येऊन एकमेकांची केसं कापण्याचे ठरवले. त्यामध्ये आमच्यात एक मित्र आमचा सूरज खराडे यांनी आपल्या डोक्यावरती करोना कट मारून घेतलेला आहे, त्याच्यामुळे जनजागृती करण्याचा प्रयत्न एक आम्ही तयार केलेला आहे. कसला कट आहे तो? तो करोना कट आहे, ज्याच्यामध्ये एक करोनाचा विषाणू आहे, तो त्यांनी डोक्यावरती त्याची स्टाईलमध्ये कट करून घेतला आहे, त्याच्यामुळे जनजागृती करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. किती लोक आणि आम्ही एक 5-6 तरुण मित्रमंडळी गोळा होऊन सगळ्यांनी मिळून केसं कापलेली आहेत एकमेकाची. आणि जिजामाता हाऊसिंग सोसायटी सांगलीमध्ये आम्ही राहतो आणि सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आम्ही इथं आलेलो आहोत आणि केसं एकमेकाची कट करण्याचा कार्यक्रम पूर्ण केलेला.